वरती आहे, तर मी तुम्हाला तोही दाखवते आणि आम्ही तिथं दर्शनाला जाणार आहे. तर म्हणले आता चला दुपारी काही गर्दी नसते तर बघूया व्हिडिओ करायला मिळतोय का, तर आता बघूया कसं काय काय होते. तर मी प्रयत्न करेनच तुम्हाला तिथलं व्हिडिओ दाखवण्याचा. तर चला आता आपण जाऊया गणपतीला. तर बघा इथं आम्ही दर्शनाला आलेलो आहोत आणि किती छान असं इथं शेत वगैरे पण आहे. तर आता काहीतरी बहुतेक पेरलेलं आहे आणि त्यांची पूजा पण चालू होती. आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत. तर तुम्हाला इथली विहीर पण दाखवते. तर बघा किती छान असं पाणी आहे, भरपूर असं पाणी आहे विहिरीला. तर आता आम्ही इकडं पण येतो गणपतीच्या दर्शनासाठी. तिथून घरी आल्यानंतर बघा मी शाबू पण केलेला आहे, त्यासाठी कढईमध्ये भरपूर साऱ्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण की मिस्टरांना मिरच्या खूप लागतात. आणि मी तर काही निरंकारच केलेली होती संकष्टी. तर अशा पद्धतीनं मी करते बघा, शाबू असाच खाली फोडून घेते, त्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. आणि कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून मी बटाटे भाजून व्यवस्थित घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पण मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. कारण की आहे ना, असं जर केलं तर ही खिचडी आहे ना खूप सुटसुटीत आणि छान अशी होते. त्यामुळं मी अशी एक ट्रिक वापरत असते. आणि त्यानंतर जे आपण मिक्स करून घेतलेलं होतं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट शाबू, तेही आता ह्यामध्ये टाकून व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे. एकसारखं हलवायचं म्हणजे ना शाबू सगळा आहे ना तो व्यवस्थित असा भाजला जातो. तर अशा पद्धतीने शाबू झाल्यानंतर आम्ही अचानकच पंढरपूरला गेलेलो आहोत. अचानक म्हणण्यापेक्षा मीच थोडंसं नियोजन केलं होतं कशासाठी जाणार आहोत, ते तुम्हाला पुढं कळेलच. तर रोजच इथे एवढी भरपूर सारी अशी गर्दी असते आणि दुकानही छान असे सजवलेले असतात रोजच सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तर तुम्ही बघू शकताय. तर चला आता तुम्ही बघा आणि पुढं काय घेणार आहे तेही तुम्ही पहा. तिथं घेऊया धूप लावलं तुळशी हार टाको, पांढरा घर घालते हार टाको. हार तुळशीचा तुळशीचा कितीला नको ती देवार आहे. हा तुझं टायपिंग करून पाठवा. काय खाते नंबर बँकेत कुठली घेऊया, ब्रँच नेम, अकाउंट नंबर आणि आयएफएससी कोड. धुतल्यावर हायच दिसे मी गेले. नंबर ही काय कमळात आहे सगळं ते. येते का पोकळ आहे का? पोकळ नको बरे म्हणून तर तुम्हाला देते. पण तुम्ही लय रेट सांगायला लागला. ह्याचे किती? ह्याचे किती? 450. ते कमीचे माझं पहिलं एवढं होतं की ही भरीवच आहे. कमळ धरायचं आहे 3 बोट 3 इंचाच्या आसपास. आपल्याला गेल्या वेळेस तशी काही नाही, इंचावर काही नाही, शेवट आपली श्रद्धा आहे. आता कोणी काय सांगत ते भाग वेळ त्याच सांगा व्यवस्थित. अगदी योग्य साहित्य 750 साहित्य. पिंड पण दाखवा. तुमच्याकडंच नेल्यात पण त्यावेळी मला तशा नाही भेटली ती पाठीमाग असते. आता त्याला आहे ना मकर सारखं. तुम्हाला दाखवत नको बोलत.
त्याच्यानंतर आम्ही तिथून थोडस पकालपूरला पण आलेलो आहे. ते गणपतीचं मंदिर आहे पण इथं भरपूर गर्दी होती त्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन केलं. तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवेन. तर इथं गणपतीला जाऊन आल्यानंतर आम्ही पंढरपूरला गेलो होतो. म्हणजे मीच नियोजन केलेलं होतं की जायचं असं ह्यांना माहित नव्हतं. मी म्हणली चला जरा पंढरपूरला कामाय जाऊया. तर पंढरपूरला गेल्यावर ह्यांना बघा मी अशी गणपतीची मूर्ती आणलेली आहे. तर कशी वाटते तुम्ही सांगा. त्याचबरोबर मी महादेवाची पिंड पण आणलेली आहे. तर मी तुम्हाला खाली ठेवून दाखवते. तर असंच बघा. तर महादेवाची पिंड आणि हा गणपती कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. दोन आपल्याला बसलेले आहेत 775 ला. तर मी तुम्हाला जवळून पण दाखवते. त्याच्यानंतर आहे ना मी हातपाय तेन स्वच्छ धुवून इथं त्यांना अभिषेक पण घालून घेतलेला आहे. आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळं मी आजच गणपतीची स्थापना केलेली आहे. तर त्यांनी सांगितलं होतं मूर्ती जिथं घेत होतो ना त्यांनी की पहिल्यांदा बघा त्याला शेण लावा गाईचा आणि गोमूत्र टाकून धुवा. पण आता देवाला शेण कसं लावायचं म्हणताना मी ते काय घेतलं नाही. तर गोमूत्र पहिला टाकून आणि पाण्यानं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि मग अभिषेक घातलेला आहे. त्याचबरोबर पिंडीला पण गोमूत्र टाकून स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे पाणी टाकून आणि मग अभिषेक घातलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने आहे ना स्वच्छ कापडानं पुसून घ्यायचं. आता मी पिंड अशी ठेवत आहे कारण की उत्तर दिशा त्या साईडला आहे आमच्या घराची, त्यामुळे मी त्या साईडला ठेवत आहे. आता मी ह्याला अभिषेक घालून घेते. हे आपण उद्याच्याला झाडांमध्ये पाणी टाकायचं आणि अभिषेक जे करतोय ते आपण घरी पण पिलं तर चालतंय आणि झाडाला घातलं तरी चालतंय. तर इथं कोमट पाणी आहे आणि इथं पंचामृत केलेलं आहे मी. तर आता पहिल्यांदा गणपतीला अभिषेक घालून घेते. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः असं जप म्हणतच अभिषेक घालत आहे. तर जिथं आम्ही मूर्ती आणायला गेलो होतो ना तर तिथं ते काका आधी नव्हते, दुसरेच कोणतरी होते बसलेले. आणि ह्या काकांनी थोडस असं वाटतंय महाग दिली. तर तुम्हाला कसं वाटतंय महाग पडली का कशी पडली तेही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे मी अभिषेक घालून घेत आहे. साध्या आणि सोप्या पद्धतीनेच मी असा अभिषेक घालत असते. आणि दोघांना पण अभिषेक घालून झाल्यानंतर मी लगेचच बघा स्वयंपाकाला पण घातलेलं होतं. त्याचबरोबर मी आज 21 मोदक केलेले आहे जे की आम्ही पकलपूरला गेल्यावर तिथं नारळ फोडलेला होता एक. तर त्या एक नारळामधून आपले 23 असे छान मोदक झालेले होते. तर तेही तुम्ही पुढं बघा. मी थोडक्यात तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसे आपले मोदकाचे व्हिडिओ पहिलेचे आहेतच. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून कोणी नवीन आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक कमेंट ही करा. तर बघा गणपती आणि महादेवाची पिंड मी आणताना तिथं मला म्हणले की तांदूळ आणले का, तर मी काही तांदूळ वगैरे नेलं नव्हतं. तर हा 1 रुपया मी तिथं पिशवीत टाकून ते दोन्हीना देव घेऊन आलेले आहे. तर आता ह्या 1 रुपयाचं काय करायचं मला माहित नाही, पण मी आता हा 1 रुपया ना त्या गणपतीच्या मूर्ती समोरच पुजणार आहे. ह्या ताईंकडे गणपतीची मूर्ती नव्हती का तर माझ्याकडे होती. त्याची कहाणी थोडीशी वेगळी आहे तर मी तुम्हाला सांगेन ती परत कधी.
लावून घेतलंय आणि अष्टगंध ही लावून घेतलेला आहे. त्याचबरोबर थोडस चंदन पण मी लावते. तांदूळ वाहते, खाली तांदूळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावर गणपती ठेवलाय मी. आणि छान असं आपण आता ह्याला फराळे वाहूया. लाल फूल वाहते. तर जास्वंदीची मी सकाळीच वाहिलं होतं बघा. मी गणपती म्हणून सुपारीची पूजा करत होते तर इथं जास्वंदीचं फूल वाहिलं होतं. इथे एक वाहिलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय. तर आता मी येताना गुलाबाचं फूल आणलेलं होतं. महादेवाची पूजा करते तर अंकुश दादा तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर त्या एक रुपयाचं काय करायचं आणि त्या सुपारीचं काय करायचं ते तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीनं पूजा करून झाल्यानंतर मी अगरबत्ती आणि धूप दोन्हीनं पण देवांना ओवाळून घेतलेलं आहे. आणि बघा मला अंकुश दादांनी सांगितलेलं होतं की ज्यावेळी आपण गणपतीला नैवेद्य दाखवतोय ना त्यावेळी त्या नैवेद्यावरती एक हराळी ठेवायची. तर मी एक हराळी बाजूला ठेवलेली आहे आणि मोदक झाले ना ती एक हराळी मी त्या मोदकांवरती ठेवणार आहे. ज्यावेळी आपण गणपतीसाठी नैवेद्य करतो किंवा गणपतीची स्थापना केली जाते त्यावेळी त्या नैवेद्यावरती हराळी ठेवली जाते. तर हे मला माहीत नव्हतं आणि अंकुशदादांनी सांगितलं होतं तर त्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप आभारी आहे. तर चला आपण आता मोदकाची तयारी करूया. तर एका पातेल्यामध्ये मी एक चमचा इतकं तूप घेतलेलं आहे आणि बघा खोबरं खिसून बारीक असं करून घेतले खिसणीनंच आणि ते आता आपल्याला व्यवस्थित असं ह्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे थोडे एक 5 मिनिट. त्याच्यानंतर मी ह्यामध्ये आहे ना लहान 1.5 वाटी साखर टाकलेली आहे. तर तुम्हाला जितकं गोड आवडतंय तुम्ही तितकं टाका. तर मी 1.5 वाटी इथं साखर वापरलेली आहे. छान असं हे ट्रान्सपरंट होऊपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. हे सतत हलवायचं नाही तर आहे ना खाली ते करपू पण शकते. तर बघा अशा पद्धतीने हे सारण झालेलं आहे. आता एक लहान चमचा विलायची पावडर त्याचबरोबर जायफळची पूड ही बघा मी इथं टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झालं की मी आता गॅस बंद करते आणि सगळे मोदक मी बनवल्यानंतर दाखवते. तर पाणी गरम झालेलं आहे, मोदक ही माझे करून झालेले आहेत. आता मी ते शिजण्यासाठी ठेवलेले आहेत. तर बघा मोदक पण व्यवस्थित असे शिजलेले आहेत. जर तुम्हाला मोदकाचा व्हिडिओ पाहायचा असेल तर माझा सगळ्यात आधीचा व्हिडिओ हा मोदकाचाच आहे आणि तो तुम्ही पाहा. तर बघा हराळी थोडी सुकली होती पण मी तरीही मोदकांवरती ठेवलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.